हॅलो प्रीती, कुठे? तिने फाईल्स घेतले? प्रेसला द्यायचे? नाही नाही, प्रेस कॉन्फरन्स लगेच सुरू करायची आहे. हो, तिला यायला सांगा, मी निघतो. ओके. नमस्कार. कॉम्प्युसिसतर्फे तुमचं सगळ्यांचं स्वागत असो. आज एक अतिशय महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे, म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स बोलविले. वैद्यकीय क्षेत्रात संपूर्ण क्रांती घडवणारं एक सॉफ्टवेअर बनवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. गेले 2.5 वर्ष या प्रोजेक्टवर आम्ही रात्रंदिवस काम करतो आहोत. काही दिवसापूर्वी टेस्टिंग झालं आणि आम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की सगळ्या टेस्ट यशस्वी झालेल्या आहेत. प्रीती, फाईन. थँक्यू. आमच्या सॉफ्टवेअरच्या सगळ्या डिटेल्स या फाईलमध्ये आहेत, तरीही मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. एखादा सर्जन ऑपरेशन करत असताना क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली तर तो काय करेल? स्वतःच्या अनुभवाचा आधार घेईल किंवा त्याला जी इंट्युशन्स मिळतात त्याप्रमाणे तो निर्णय घेतो. एखादा सर्जन ऑपरेशन करत असताना त्याला त्या क्षणी जगातल्या सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. आजपर्यंत असं ऑपरेशन कुणी जगात झालेलं पाहिलं आहे का? आजपर्यंत काय काय कॉम्प्लिकेशन्स होतात आणि कुठल्या कॉम्प्लिकेशन्सवर काय केल्यानंतर पेशंटचे प्राण वाचू शकतात, हे म्हणजे ही सगळी माहिती सर्जनला ऑपरेशन करताना त्या क्षणी जर मिळू शकली तर. मला माहिती आहे तुम्हाला ही कल्पना परिकथेतली वाटत असेल, पण मित्र हो, आता लवकरच ही कल्पना वास्तवात उतरणार आहे. त्यासाठी मी एक छोटंसं प्रेझेंटेशन करणार आहे. लाईट्स ऑफ. कुठल्याही सर्जनने ऑपरेशन करत असताना ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन टेबलच्या बाजूला जो कम्प्युटर असतो त्यामध्ये हे सॉफ्टवेअर लोड करायचं. पेशंटची माहिती, त्याचे रिपोर्ट्स कॉम्प्युटरमध्ये भरायचे. ऑपरेशन चालू असताना शरीराला, पेशंटच्या शरीराला जी यंत्रणा जोडलेली असते त्याच्याबद्दलची माहिती केबलमधून कम्प्युटरला देत राहायची. ऑपरेशन चालू असताना आमचं सॉफ्टवेअर नीट विचार करेल. एखाद्या देवदूतासारखं त्या सर्जनच्या मागे, पर्यायानं पेशंटच्या मागे उभं राहील. लाईट्स ऑन. थँक्यू. सो एनी मोर क्वेश्चन्स? या तुमच्या सॉफ्टवेअरचं नाव काय ठेवलं तुम्ही? चिरंजीवी. वा, सुंदर नाव आहे. विशेषतः कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरला पौराणिक कथेचं नाव देण्याची कल्पना खरंच छान आहे. या सॉफ्टवेअर सारखं दुसरं सॉफ्टवेअर कुठल्या बाजारात आलंय का? नाही, या सॉफ्टवेअर सारखं दुसरं कुठलंही सॉफ्टवेअर या बाजारात नाही आहे. आणि मला अभिमान वाटतो की हे बनवण्याचं श्रेय कॉम्प्युसिस आणि पर्यायाने भारताला मिळणार आहे. तुमचं हे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये कधी येणार आहे? 6 महिन्यांनी. मगाशीच आपण म्हणालात की आपल्या सर्व टेस्ट यशस्वी झाल्यात, मग 6 महिने थांबण्याचं कारण नाही कळलं. काय की या सॉफ्टवेअरचा डायरेक्ट संबंध पेशंटच्या प्राणाशी असतो. आणखीन 6 महिन्याचं टेस्टिंग केल्याशिवाय आम्ही हे बाजारात आणणार नाही. तुम्ही सॉफ्टवेअर संबंधी माहिती अगोदरच ओपन केली. समजा तुमच्या पूर्वीच एखाद्यानं अशा प्रकारचं सॉफ्टवेअर बाजारात आणलं तर? इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. गेले 2.5 वर्ष याच्यावर आम्ही काम करतोय आणि या सॉफ्टवेअरसारखं सॉफ्टवेअर 6 महिन्यात बाजारात आणणं शक्य नाही. कुणालाही शक्य नाही आणि कधीही शक्य नाही. एनी मोर क्वेश्चन्स? थँक्यू. येस येस, थँक्यू.
काय नाना, काय चाललंय? काही नाही, हिशोब करतो. फोनचे पैसे किती झाले? कधी केलता फोन? भुसावळला, रेल्वे इन्क्वायरीला. एक रुपया दे. नाना, एसटीडी करून सुद्धा एकच रुपया? एसटीडी काहून? आता सावद्यावरून भुसावळल्या डायरेक्ट लोकल कॉल होई जातो. हो काय? नाही, मला माहीत नव्हतं. मग एक वर्ष झालं ना, पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये कडी मी फोन केला तरी एकच रुपया होतो बारे. तुला माहीत नसणार, मुंबईला असतो ना शिकाले तू. नाही नाही, पुण्याला. तेच ते, मुंबई काय पुणे काय एकच. अजून किती वर्ष राहिली तुले डिग्रीला? हो नाना, इंजिनियर झालोय मी. नोकरी सुद्धा मिळाली मला. आणि कोणाशी बोलून राहिले हो तुम्ही? याने ओळखले नाही तू? नाही ना. आपले सत्संगवाले चौधरी, त्यांचा मुलगा वसंता. असं का? लई गोरा दिसायला लागला रे तू, म्हणून नाही ओळखलं. बाबा, बरं झालं तू भेटला. तुझ्या बाबाले माझा एक निरोप सांगशील का? काय? आज काही मला सत्संगाला यायला जमीनही राहिलं भाऊ. डोकं लई धरलंय, चैन्याई ना पडू राहिलं. सांगतो सांगतो. बोलत काऊन राहिली तू? त्याने काही चहा पाणी विचार? इंजिनियर झाला आता तो. नाही वा. मग नोकरी पण भेटली त्याला? नाही नाही नाही, चहा वगैरे काही नको. मला उशीर झालाय, मुंबईची ट्रेन पकडायची. बर, पुढल्या टायमाला जेवायलाची येजो. तुला आवडती ना, म्हणून कळण्याची भाकर आणि वांग्याचं भरीत करीत सोनती ना. ठीक आहे. नको, फोनचे पैसे नको देऊ. हो नाही नाही नाना, घ्या ना. राहू दे रे, आपल्या सावद्यातून पहिला इंजिनियर झाला तू. तुझ्याकडून फोनचे पैसे घेऊ मी. उचले घे ते पैसे. येतो मी. बर, जपून राहायच. असं जर आहे की हा जो माणसाचा जन्म आपल्याला भेटलेला आहे हे काहीतरी विशेष आहे, तर मग आपण काय ध्यानात ठेवायचं का? हातून एक तरी काम. आई, काय झालं? राईट टाइम आहे ना? हो, चल तयारी करायला हवी आपल्याला. काहीच राहिला नाही या वेळेला तू. चार दिवसातच परत जाई राहिलायस. आई, चार दिवस काय, चांगले 10 दिवस राहिलोय की मी. वाटलं होतं महिना दोन महिने तरी राही जाशील या वेळेला. अगं, राहणार होतो, पण कंपनीचं अपॉइंटमेंटचं लेटर आलं, लगेच जॉईन व्हायचं. लगेच आमचं ट्रेनिंग सुद्धा सुरू होणार आहे. आता कसलं ट्रेनिंग आणखी? म्हणजे शिक्षण संपलंच नाही का बरे अजून तुझं? शिक्षण संपलंय का माझं? मग ट्रेनिंग कसलं म्हणलं? अगं, त्याचं काय माहिती आहे का? हां, मी इंजिनियर झालोय ना. मॅकॅनिकचा? नाही नाही, मॅकॅनिकचा नाही, मॅकॅनिकलचा. हां, त्याचं काय मग? मी नोकरी करणार आहे ते एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये. सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटरची एक फार मोठी कंपनी आहे ती. आणि मी जे कम्प्युटरमध्ये काम करणार आहे ना, ते अजून मला नीट येत नाही, तर त्याचं ट्रेनिंग ते मला देणार आहेत. पण जे काम तुले करायचं ते अजून बारे तुला येतच नाही. मग इतके दिवस शिकी राहिला त्याचा काय उपयोग? आणि त्यांनी तरी कसं काय घेतलं मग नोकरीवर तुले? मूर्ख आहेत म्हणून घेतलं त्यांनी मला नोकरीवर. झालं समाधान? काथाव नको बाबा वसंत मायावर. तू चुकीचं काही बोलले असेल तर मूर्ख म्हणून सोडी दे. जीव तुटतो माया. ह्या अशा बॅगा भरून जायची तयारी करी लागलास की म्हणून असं काही बाई बोलते. आता आता 10वीला इथली शाळा बरोबर नाही म्हणून जडगावले गेला. मग इंजिनिअरिंग करायला पुण्याला गेला. आणि आता नोकरी करायला मुंबईला चालला. अरे वसंता, एकच मुलगा तू आम्हाले. तू चालला जातो तिकडं आणि इकडे जीव घाबराले होतो माया. झोप येत नाही रात्र. बाहेर कुठे रिक्षा थांबली की वाटत आला तू, आला तू. पण तू काही येत नाही.
घरात काही गोडधोड केलं सणावारीचं की पानावरच हात थांबे जातो वाटत. तिकडे हॉस्टेलात मेस मध्ये काही भाई खात असशील तू, मग कसं काय खायचं आम्ही श्रीखंड? अरे पोरा, घरात जीवाले दोन जीव आम्ही, तुझ्या वडिलांचं तर तुला माहितच आहे, त्यांचं कशाचंच काही वाटत नाही, त्यांचं डायरेक्ट डायलॉग त्याच्याशी, मग माझ्याशी बोलायला टाइम कुठून भेटणार त्यांना? सोन्यासारखी 15 एकर बागायती केळ्याची घातली भाऊबंदांनी घशात, तर हे आपले बसलेत पोथ्या उघडीस. अगं पण आई, नंतर त्यांनी नोकरी केली ना, भागला ना आपला सगळ्यांचा खर्च त्यांच्या पगारामध्ये. तरी पण जीव हलतो रे, राजासारखं राहायचं भाग्य ठेवलं होतं तुझ्या आजनं ह्यांच्यासाठी, पण ह्यांनी त्या ऑर्डनन्स फॅक्टरीतच हमाली केली. जाऊ दे गाय, अशाला त्या जुन्या गोष्टी उखरून काढतेस. आता मला चांगली नोकरी मिळाली आहे ना, 12,000 स्टार्ट मिळणार आहे मला, 12,000. आता आपण फार दिवस नाही वेगळं राहायचं. मी एकदा मुंबईला गेलो आणि तिथे सेटल झालो ना की मी एक मोठं घर घे आणि तुम्हाला दोघांनाही तिकडे बोलवून घेईन. थोडेच दिवस थांब. थांबते रे बाबा, एवढी वर्ष गेली ही पण जातील? अरे बापरे, उशीर झाला, आपल्याला लवकर आवरायला हवा. असं कसं जातोस तू यांना भेटल्याशिवाय? अगं त्यांचा सत्संगचा कार्यक्रम संपलाय कुठे अजून, आणि मध्येच जर त्यांचा निरोप घ्यायला गेलो तर त्यांना राग येईल, मला उशीर होतोय. उशिराचं काय सांगी राहिलायस तू मला? नोकरीला जॉईन व्हायला चाललायस तू, यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. अगं पण माझी गाडी आहे. तू ही गाडी चुकली तर पुढल्या गाडीने जा. अगं पण रिझर्वेशन. काय रे, पाटील सरांना भेटीस आलास का तू? नाही, म्हणजे सकाळी गेलो होतो त्यांच्याकडे पण ते घरी नव्हते. सातवीमध्ये गणित येत नव्हतं तुले, तेव्हा स्वतःच्या घरी 2-2 तास बसवून शिकवलं त्यांनी तुले. आज नोकरीला लागलास तू, त्यांना पण नमस्कार करायला हवा होता. हो ग, आता पुन्हा येईन तेव्हा भेटीन त्यांना. सत्संगचा कार्यक्रम संपलेला दिसतो. एक्सक्यूज मी. येस, मी डॉक्टर जोगळेकर, माझी मुलगी इथे ऍडमिट आहे असं मला कळलं. तुम्ही मुंबईहून आलात का? हां, अनुराधा जोगळेकर तुमची मुलगी. राईट. रूम नंबर 3. येस, थँक्यू. एक मिनिट, काय झालंय काय तिला? वेल, आय थिंक तिने आत्महत्याचा प्रयत्न केला. आत्महत्या? हो, तसं काही काळजीचं कारण नाही, पॉयझन वगैरे काढून टाकला मी पोटातून, पण मूल नाही वाचू शकलो आम्ही. मूल म्हणजे ती प्रेग्नंट होती? हो, तुम्हाला माहित नाही. मी तिला भेटू शकतो? ऑफकोर्स, प्लीज. यस, थँक्यू. बाबा
शांत रहा। मी आलो है ना, शांत रहा, एकदम शांत। मी काय सांगी राहिलो ते ऐकून घे। मग मुंबईला पोहोचल्यावर फोन कर जो नानाच्या दुकानावर, आणि सुखरूप पोहोचलाय असं सांगून फोन ठेवी दे। कशाला ठेवी दे? मागच्या टायमाला फोन केला होता आपल्याला बोलवायला सांगून, तेवढा वेळ फोन धरी ठेवला होता हातात, मग काय झालं? काय झालं म्हणजे ते मीटर फिरत ना घरा घरा, किती पैसे झाले असतील। जाऊ दे काय, पैशाचं काय एवढं? हा पैशाचंच असतं सगळं। हा हे घे, हे ठेव बघ। हे आता हे कशाला? असू दे रे, राहू दे, तिकडे मुंबईले राहायला जाणारच ना पेईंग गेस्ट म्हणून, त्यांना दे। अगं पण त्यांना केळी कशाला द्यायची? असू दे, अरे आपल्या इकडची केळी मिळत नाही तिकडं। अगं आई ही बघ, ही बॅग एवढी जड झालीय, त्यात आता हे कुठे ठेवू आणखीन? त्याला काय झालं? हा असा आडवा करायचा आणि द्यायचं बर्थ खाली टाकून, बरोबर बसतो। अगं पण आई मी एकटा, हे दोन दोन गोष्टी कशा नेऊ तिकडे? मग वांगी देतो का? बॅगेत बशी जातील बरोबर ती। अगं आई वांगी वगैरे काही नको ग, अगं सगळं मिळतं तिथे। ऐक ना रे, असं काय त्रण राहिलायस तू? पहिल्यांदा चाललाय त्यांच्या घरी, रिकाम्या हातानं जाणं बरं दिसतं का बरे? तुम्ही तरी सांगा ना हो त्याला। पण आता त्याची नसेल इच्छा तर राहू दे ना, तू तरी कशाला एवढा हट्ट धरी राहिली ग? राहून दे। राहू दे, मी नेतो। बरं मी आता रिक्षा आणायला जातो, एस टी साठी काही थांबत नाही। 60 रुपये घेतो रिक्षावाला, डायरेक्ट भुसावळला जायचे। घेऊ दे ग, पैशाचं काय एवढं? मी काय म्हणते, आता उशीर झालाय तर आई जा ना, आजच्या दिवस उद्या जातोस का? आई तुझं काय चाललंय हे वेड्यासारखं, एकदा तुला सांगितलं ना मी। तू आता उगाच रडीसन जाणार याच्या जीवाला, घोर नको ना, तू जा बाबा लवकर रिक्षा घेऊन ये, नाही तर उशीर होईल तुला। आणि तुझा अग अग मले सांग, आपल्या हातात असते का या गोष्टी? हा कोणी कुठं जायचं कुठं राहायचं हे सगळं आधी ठरी गेलेलं असत ना। हे बघ, कोणतरी काहीतरी बोललाय आणि माया बापानं राहतं घर सोडी दिलं, माया आजीले बरोबर घेऊन रात्रीचा स्टेशनवर गेला आणि गाडी धरली, रात्रभर गाडीच्या एका कोपऱ्यात बसून होता माया बाप, सकाळ झाली आणि पहिलं स्टेशन म्हणून उतरला तर ते होतं भुसावळ, 3 दिवस 3 रात्री माया बाप प्लॅटफॉर्मवर झोपला, माया आजीच्या अंगावर घालेले लुगड्याचा दुसरा जोड नव्हता तेव्हा त्याच्याकडं, कोणीतरी काहीतरी काम दिलं म्हणून आला मग इथे सावद्याले, तेव्हा लुगड्याचा जोड नव्हता पण आता मेला तेव्हा 50 एकर बागायची ती जमीन होती त्याच्या नावावर। आता मले सांग, या इथल्या जमिनीत या मातीत माह्या बापाच्या हातचा नांगर होता वया आधी ठरी गेलेला होता ना, म्हणून तर त्याला बुद्धी झाली ना त्या दिवशी रातच घरी भांडण करून घर सोडून जायची। आता हे पण तसंच आधी ठरी गेलेला असेल की वसंतानं मुंबईला जायचं म्हणून तर तो चालला ना। अग हे बघ, आपल्या हातात काही पण नसते, आपल्या हातात असते का या गोष्टी? कोण कुठे जाणार कुठे राहणार सगळं आधी ठरी गेलेलं असते, आणि तू तू फक्त स्वतःचा विचार करते, वसंताचा करते माझा करते, पण आपल्याशिवाय जगात आणखी किती माणसं आहेत सांग बरे? अगं प्रत्येकाचं काही ना काही चाललेलंच असते। हा पण ज्या दिवशी ज्या ठिकाणी जी माणसं एकत्र येऊन भेटायची ठरी गेलेलं असते ना, ती माणसं त्या दिवशी त्या ठिकाणी बरोबर एकत्र येऊन आपटतात। व्हेरी गुड शॉट सर।
हॅलो, हा मी अविनाश मांडके बोलतोय, बोला. हा बातमी ऐकली, कंप्युसिस नावाची कंपनी नवीन सॉफ्टवेअर फ्लोट करते. बातमी ऐकली मी. हा काय आहे साहेब, आता अशी बातमी पेपरमध्ये आली म्हटल्यानंतर शेअर्सचे भाव वाढणारच नाही का? पण मित्र, एक तुला सल्ला देतो मी. तुझ्याकडे जेवढे शेअर्स आहेत ना कंप्युसिसचे, तेवढे सगळे विकून टाक, कारण ती कंपनी 4 महिन्यात बुडणार आहे. हा आणि मलाच ती माहिती आहे, कारण मीच ती कंपनी बुडवणार आहे.